आज अयोध्या असलं, अयोध्येच्या रणभूमीवरती जरी ही सगळी हिंदुत्वाची एक प्रकारे उडाताण सुरू आहे, हिंदुत्व कुणाचं प्रखर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, जोरदार शक्ती प्रदर्शन आहे आणि एक प्रकारे आपणच खरे प्रखर हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय, हे अयोध्येच्या रणभूमीवर जरी असलं तरी महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवरती याचे पडसाद पुढच्या काळामध्ये आपल्याला उमटताना दिसतील. ठाकरेंच्या शिवसेनेवर स्वाभाविकपणे याचा एक मोठा दबाव निर्माण होणार आहे, कारण जर हिंदुत्ववादी मतदार आक्रमक हिंदुत्व अंगीकारलेल्या शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेला तर मग ठाकरेंचं नेमकं काय हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण आत्ता गेल्या 90च्या दशकापासून ते आत्तापर्यंत ठाकरे आणि हिंदुत्व हे एका नाण्याच्या दोन बाजू मानल्या जात होत्या. त्याला कारण ठरलं ते म्हणजे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशभरामध्ये अतिशय आक्रमकपणे जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली होती. आता ठाकरेंना मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्वाची व्याख्या बदलावी लागते. सर्वसमावेशक हिंदुत्व असं म्हणत त्यांना आपण हिंदुत्ववादी सुद्धा आहोत आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सुद्धा आहोत अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. दुसऱ्या बाजूला भाजपच्या साथीनं अधिक उघडपणे अधिक आक्रमकपणे हे शिवसेना जी आता शिंदेची शिवसेना आहे ती पुढे जाताना दिसते. साधू महंतांचा त्यांना मिळणारा पाठिंबा, अयोध्येमध्ये ज्या प्रकारे आज शक्ती प्रदर्शन केलं जात आहे हे शक्ती प्रदर्शन ठाकरेंच्या शिवसेनेसमोर एक नवं आव्हान निश्चितपणे निर्माण करताना दिसत आहे. त्यांचं कामच आहे टीका करणं, त्यांना कदाचित आस्था नसेल, आम्हाला आस्था आहे. आणि प्रभू श्रीराम हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पना काय होती? रामराज्याची संकल्पना होती. मग रामराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. 100% नैसर्गिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे ती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. वारसा हा जन्माने नाही तो विचाराने मिळतो हेच एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलंय. अयोध्येच्या रस्त्यावरती एक प्रकारे शिवसैनिकांनी आज पुन्हा एकदा जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपणच खरी शिवसेना, आपणच हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार हे दाखवण्याचा हा आटोकाट प्रयत्न म्हणावा लागेल. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या प्रकारे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला, त्याचबरोबर तिथल्या मंत्र्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं, जनतेनं ज्या प्रकारे आता त्यांच्या या रॅलीला उदंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये पोहोचलेल्या शिवसैनिकांचा जो उत्साह दिसतोय, स्वाभाविकपणे शिंदेंच्या शिवसेनेचा हुरूप वाढवणारे आजचा हा दिवस म्हणावा लागेल, एक राजकीय मोठी घडामोड म्हणावी लागेल. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, ज्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे अयोध्येमध्ये एकनाथ शिंदे यांच्या या अयोध्या वारीला दौऱ्याला, काय सांगाल? या आधीचे सुद्धा दौरे तुम्ही कव्हर केलेले होते, काय जाणवत आहे आता अयोध्येच्या या रणभूमीवर? अयोध्येच्या रस्त्यांवरती सर्वत्र शिवसैनिक दिसतात. या आधीचे जे दौरे झाले ते देखील मोठे होते, मात्र हा जो दौरा आहे त्याहून अधिक मोठा दिसून येतोय. अयोध्येचे सर्व रस्ते शिवसैनिकांनी फुलून गेलेले, हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आलेले आहेत. संपूर्ण अयोध्येचे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत वाहतुकीसाठी, फक्त शिवसैनिक जे आहेत ते रस्त्यावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे राम जन्मभूमी रामलल्लाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. त्यानंतर राम मंदिर निर्माण बांधकामाची ते पाहणी देखील करणार आहेत. आणि त्यानंतर हनुमानगडी येथे सर्व नेते मंडळी जे ते येणार आहेत. संपूर्ण रस्त्यांवरती अयोध्येमध्ये दुतर्फ आपण इथे पाहू शकतो. मोठ्या संख्येने स्थानिक जे अयोध्यावासी आहेत त्यांनी इथे स्टेज उभारलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी त्यांनी जे तयारी केलेली आहे, फुलांची उधळण जी आहे ती इथे काही ठिकाणी आपल्याला करताना देखील पाहायला मिळत आहे. जोरदार प्रभू रामचंद्रांचा जयघोष जो आहे तो इथे चालू असताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अयोध्येच्या रस्त्यांवरती फक्त शिवसैनिक दिसतायत, भगवे झेंडे दिसतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जोरदार स्वागत अयोध्येवासियांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
उदय ज्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीचा प्रयोग शिवसेनेनं केलेला होता आणि त्यानंतर ठाकरेंनी तो निर्णय घेतल्यानंतर एक प्रकारे उघडपणे हिंदुत्वाची भूमिका घेताना त्यांना अनेक मर्यादा येत होत्या, पण आता त्यांच्यापासून वेगळं झाल्याच्या नंतरची ही एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ही अधिक आक्रमक दिसतीये. ज्या प्रकारची शिवसेना बाळासाहेबांची होती, अधिक आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणारी, अगदी तशा प्रकारची भूमिका घेणारी ही शिवसेना दिसतीये का? आणि शिवसैनिकांमध्ये आता त्याच्याबद्दलची काय प्रतिक्रिया? अयोध्येमध्ये जे शिवसैनिक आलेले आहेत ते सातत्यानं प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जोरदार स्वागत करताना दिसत आहेत. शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत, शिवसेना दुभागलेली आहे आणि दुभागलेल्या शिवसेनेपैकी शिंदे यांचा जो गट आहे त्याला अधिकृत शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुषवांशी केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या गटामध्ये मोठा उत्साह जो आहे तो इथे पाहायला मिळतो आणि तीच आक्रमकता अयोध्येमध्ये देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. एक अभूतपूर्व उठावानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा अयोध्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि त्यांना समर्थन देताना मोठ्या संख्येने अयोध्येवासी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकांचा प्रतिसाद जो आहे तो उत्स्फूर्त म्हणता येईल. हेलिपॅड पासून ते अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरापर्यंत सगळीकडे शिवसैनिक दिसत आहेत. स्थानिक अयोध्यावासियांनी देखील फुलांची उधळण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. उदय, या संपूर्ण दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणा किंवा त्यांना साथ देण्यासाठी भाजपचे सुद्धा दिग्गज नेते आज मैदानात उतरलेले आपल्याला दिसले, अगदी महाराष्ट्रातले सुद्धा आणि उत्तर प्रदेश मधले सुद्धा. अगदी बरोबर, उत्तर प्रदेशचे काही आमदार जे भाजपचे देखील या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर. मी तुम्हाला थांबवतो, एक महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते, ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि इथंच जिथं मंदिराची भव्य मंदिराची उभारणी केली जाते आहे त्याची सुद्धा पाहणी हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार असल्याचं कळत आहे. एका मोठ्या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी या मंदिरापर्यंतचा सगळा प्रवास केलेला आहे. जोरदार असं स्वागत अयोध्या नगरीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं करण्यात आलेलं आहे. उदय, काही तांत्रिक कारणामुळे उदय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आताची अपडेट जी आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी तिथं पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामाचं जे भव्य असं राम मंदिर उभारलं जात आहे त्या राम मंदिराची पाहणीसुद्धा, त्याची उभारणीची पाहणीसुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार आहेत. देशातल्या कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेचं स्थान असलेल्या या रामलल्लाचं दर्शन आणि त्या मंदिराच्या उभारणीची पाहणी हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अपडेट? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मंदिरामध्ये पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी आता ते मंदिराच्या परिसराची पाहणी करत आतमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी दर्शनासाठी ते रवाना झालेले आहे. त्यांचं अयोध्या नगरीमध्ये शरयू हेलिपॅड पासून तर मंदिरापर्यंत एक भव्य रॅलीद्वारे जय्यत अशा स्वरूपाचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर एका वाहनांमधून VIP वाहनांमधून मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो मंदिर परिसरात दाखल झाला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री मंदिरामध्ये दाखल झालेला आहे. ह्या ठिकाणची ही थेट दृश्य आहे. मंदिराच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री दाखल झालेला आहे. खरं तर मंदिराच्या आवारामध्ये गेल्यानंतर ते त्या ठिकाणी असलेल्या काही पुजाऱ्यांशी महंतांशी ते देखील चर्चा करणार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर रामलल्लाचं दर्शन ही देखील ते करणार आहेत. आपण ही थेट दृश्य बघतोय. अयोध्येमधून आहेत मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला एक मोठी गर्दी जी आहे ती अयोध्येमध्ये झालेली आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्र्यांना एक गदा देखील काही कार्यकर्त्यांनी भेट म्हणून दिलेली आहे, ती देखील मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेली आहे. त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. मुख्य अयोध्यानगरीमधली ही दृश्य आहे. अयोध्येमध्ये सर्वत्र भव्यमय करण्यात आलं होतं आणि अयोध्येमधल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर पुढे हा सगळा ताफा जो आहे तो आता मंदिराच्या परिसरामध्ये दाखल झालेला आहे. मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी रामलल्लांचं दर्शन घेतील. आपण ही दृश्य बघतोय. अयोध्येमधली आहे. थेट मुख्यमंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे स्थानिक नेते देखील असणार आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे राज्याचे देखील काही महत्वाचे नेते ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील,
दीपक केसरकर हे देखील त्यांच्या सोबत आहे. विशेषतः श्रीकांत शिंदे हे देखील मुख्यमंत्र्यांच्या मागे अगदी सावलीसारखे आपण दृश्यांमध्ये बघतोय. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंदिराच्या परिसरामध्ये दाखल होत आहेत. त्यांचा वाहनांचा सगळा ताफा जो आहे तो आता या मंदिराच्या आवारामध्ये दाखल होतोय. नक्कीच. आणि ज्या प्रकारे या संपूर्ण दौऱ्याला आधी आखणी करण्यात आलेली होती, एक जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे शिवसेनेकडून करण्यात आलेला होता, तो प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणायचं का? जो प्रतिसाद सध्या दिसतोय त्यावरून अगदी यशस्वी असंच म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीचं शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सगळ्या आमदारांना मंत्र्यांना करायचं होतं अगदी त्याच पद्धतीचं शक्ती प्रदर्शन अयोध्येमध्ये करण्यात आलेलं आहे. हिंदुत्वाचा नारा या अयोध्येच्या नगरीमधून देण्यात आलेला आहे. हिंदुत्व हा एकमेव अजेंडा घेऊन हे या ठिकाणी आलेले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून विशेषतः भारतीय जनता पार्टीची एक मोठी ताकद ही एकनाथ शिंदे यांच्या मागे उभी करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी अगदी पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा विमानतळावर उतरले तेव्हापासून तर आतापर्यंत एक मोठा फौज पाठा जो आहे उत्तर प्रदेशच्या भारतीय जनता पार्टीतील नेत्यांचा कार्यकर्त्यांचा हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. आणि आता देखील मंदिराच्या आवारामधील जी जी VIP सुविधा आहे ती सगळी दिली जाते. जो जो प्रोटोकॉल मंत्री महोदयांचा असतो तो सगळा प्रोटोकॉल पूर्ण करून एकनाथ शिंदे जे आहे ते मंदिराच्या आवारामध्ये दाखल झाले आहे. त्यांचं शासकीय पद्धतीचं स्वागत जे आहे ते हेलिपॅडवरती झालं, त्या ठिकाणी सलामी दिली गेली. त्यानंतर हा सगळा ताफा जो आहे तो सरयू नदीच्या तीरावर असलेल्या विश्रामगृहावरून मंदिराच्या दिशेने रवाना झाला. तब्बल 1 किलोमीटर पर्यंत पायी रॅली काढण्यात आली. ज्या पायी रॅलीमध्ये मुख्यमंत्री स्वतः एका वाहनावरती उभे होते आणि त्यानंतर त्यांच्या आजूबाजूला सगळेच मंत्री असतील नेते असतील हे देखील होते. आणि हा सगळा ताफा जो आहे तो आता मंदिराच्या दिशेने गेलेला आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अगदी मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लागून अयोध्या नगरीमध्ये आहेत. आणि चौकाचौकामध्ये जे होर्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या होर्डिंगवरती भारतीय जनता पार्टीच्या इथल्या स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. इथल्या स्थानिक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे स्वागत केलं जात आहे. त्या मंत्र्यांकडनं होर्डिंग लावण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदेच्या स्वागताचे.